17 ऑक्टोबर पासून सुरू असणारी आक्रोश पदयात्रा आज दुपारी स्थगित करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. 24 ऑक्टोबर पासून सुरू असणारे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचं आंदोलन चिघळत चाललेलं आहे, त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या यात्रेचं आक्रोश यात्रेचं जे जोरदार स्वागत होत होतं, त्याचबरोबर लोक उत्साहानं वाजंत्री वाजवत होते, फुलं टाकत होते, या पार्श्वभूमीवर हा सगळा एकूणच स्वागत हे मला अप्रस्तुत वाटलं आणि त्यामुळं जरांगे पाटलांचं उपोषण संपेपर्यंत हे ही पदयात्रा थांबवायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मात्र जिथून पदयात्रा थांबलेली आहे तिथून लवकरच आम्ही पुन्हा सुरुवात करणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील वर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटनी 400 रुपयाची मागणी केली आहे. ती मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत कारखान्याला एक कांड सुद्धा ऊस देणार नाही. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याचा वापर करणार आहोत. कारखानदारांनी शेतकऱ्यांची कळ काढण्याचा प्रयत्न करून केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.